असामान्यांचा गोष्टीरूपी प्रवास न म गोष्टी संत क्रांतिकारक कलावंत साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्या गोष्टी वक्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक डॉक्टर न म जोशी दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान दररोज रात्री आठ वाजता पुणे दर्पणच्या यूट्यूब चॅनल पुणे दर्पण फेसबुक आणि पुणे दर्पणच्या वेबसाईटवरून पाहायला विसरू नका दररोज रात्री आठ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटी शर्तींसह सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे पण सेटवर साठ वर्षावरील कलाकारांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले चांगले संतापलेत कलाकारांसाठी असा नियम असेल तर मग साठ वर्षावरील नेत्यांनी राजीनामे द्यावेत त्यांनी आधी निवृत्त व्हावं अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे साठ वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील त्यामुळे त्यांना सरकारने परवानगी द्यावी असं ते म्हणाले आहेत जवळपास तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरकारने काही अटी शर्तींसह चित्रीकरणाला सुरुवात करण्यास परवानगी दिली मात्र काही नियमांमुळे ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांची चांगलीच गोची झाली आहे ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी द्यावी अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली आहे त्यामुळे आता राज्य सरकार यावर फेरविचार करणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे माझ्या अंदाजाप्रमाणे नाही खात्रीप्रमाणे केंद्रीय सरकारनी ही एक ही एक सूचना केलेली आहे कायदा आणलेला नाही आहे की पासष्ट वर्षाच्या लोकांनी शक्यतो त्या आमच्या क्षेत्रात वावरू नये पासष्ट वय झालेल्यांच्या वर जे लोक आहेत त्यांनी काम करू नये अशी सूचना आहे केंद्राने केलेली हा कायदा नाही आहे आणि तो त्यांनी सर्व भारतामध्ये पोचवलेला आहे निरोप आपल्या राज्यांनी महाराष्ट्र राज्याने म्हणजे सरकारने हा कायदा अमेंड करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे विच इज रॉंग विच इज टोटली रॉंग घटनेने आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाचंही नुकसान न करता काम करणं आणि पैसे मिळवणं हा आमचा अधिकार आहे या अधिकारावर कोणीही बंधनं आणू शकत नाही अनलेस आम्ही काही गुन्हा केलेला आहे त्यामुळे आमचा पासपोर्ट जप्त केला गेला के आहे आम्हाला देश सोडून जाता येणार नाही वगैरे 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 त्यामुळे अशा तऱ्हेने ह्या सूचनेचा केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेचा काहीतरी विपरीत अर्थ काढून महाराष्ट्र राज्य सरकार हा जर कायदा ॲमेंड करू म्हणू म्हणतायत आय डोंट लाईक इट like मी त्याचा निषेध करतो कोणी कसं जगावं दोन वेळची भूक कशी भागवावी हे ठरवण्याचा अधिकार हा कॉन्स्टिट्यूशननी राज्यसत्तेला दिलेला नाही आणि समजा आपण धरून चालू की यांनी राज्य सरकारनी अमेंडमेंट आणली आणि कायदा केला तर त्याच्यापूर्वी मी सरकारला सूचना अशी करेन की पहिल्यांदा राजकारणामध्ये जे लोक आहेत त्यांनी साठीच्या वरती जे झाले त्यांनी पहिल्यांदा घरी बसावं आणि घरून काय ज्या करायच्या उचापत्या काय सल्ले द्यायचे आहेत ते त्यांनी द्यावेत त्यांनी पहिल्यांदा रिटायर व्हावं ॲक्टर्स सिनेमाचे प्रेक्षक ॲक्टर्स नाटकाचे प्रेक्षक ॲक्टर्स टेलिव्हिजन ॲक्टर्स लोककला या सगळ्यांमध्ये निदान पन्नास पन्नास फुटाचं अंतर असतं आम्ही कुठेही कोणामध्ये मिसळत नाही आमच्याजवळ कोणाला येऊ देत नाही मी आत्तासुद्धा इथे मास्क घालून आलेलो आहे मी आत्ताही तुम्हा लोकांना वरती माझ्या घरी येऊ दिलेलं नाही एवढं आम्ही पळत आहोत आमच्यावर एवढा विश्वास नाही की आम्ही सगळे हे नीती नियम काय जे काही आहेत ते जे आमच्या चांगल्याकरता आहेत आणि इतरांच्या करताही चांगले आहेत ते तो तो मी पाळतोच आहोत पण म्हणून आम्ही कामच करायचं नाही मग घरी बसायचं आणि तुमच्याकडे सर सरकारकडे पैसे बघायचे का हे आम्ही करणार नाही